वाई तालुक्यातील किसनवीर कारखान्यासाठी मंगळवारी 69.31% मतदान, आज मतमोजणी। फलटण तालुक्यातील भोसले वस्ती येथून अज्ञात चोरट्याने 69,000 सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम केली लंपास। पाटण तालुक्यातील कारवे येथे बंदिस्त गटर व रस्ता काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न। खटाव तालुक्यातील वडूज येथे बसवेश्वर जयंतीनिमित्त लिंगायत समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन। खटाव तालुक्यातील दोंडेवाडी विकास सेवा सोसायटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता। मान तालुक्यातील बिजवडी येथे श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त रथोत्सव सोहळ्याचे उत्साहात आयोजन। मान शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात संतप्त नागरिकांनी मसवड नगर परिषद कार्यालयात केले ठिय्या आंदोलन। वाई शहरातून श्री परशुराम जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन। कराड शहरातील शनिवारपेठ येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्याचे आज आयोजन। खटाव तालुक्यातील निमसोड येथील श्री सोनार सिद्ध विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी गोरख चव्हाण तर उपाध्यक्षपदी विठ्ठल गाडगे यांची निवड। जरंडेश्वर साखर कारखाना गळीत हंगाम 14 मे रोजी होणार बंद। ऊस शिल्लक असेल त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधण्याचे करण्यात आले आवाहन। कोरेगाव सिटी हॉस्पिटल व डायग्नॉस्टिक सेंटरमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना नवसंजीवनी मिळणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। कराड तालुक्यातील उमरज रोटरी क्लबच्या पुढाकाराने पूर्णत्वास आलेल्या नारळवाडी शाळेतील डिजिटल वर्ग खोल्याचे उद्घाटन संपन्न। लोणंद फलटण रस्त्यावरील जगताप वस्तीजवळ 2 कारचा भीषण अपघात, दोघेजण जागीच ठार तर 6 जण जखमी। खटाव तालुकातील विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते कराड येथे सत्कार। जावली तालुक्यातील 49 पैकी 36 विकास सेवा सोसायटींवर आमदार शिवेंद्रजी भोसले यांचे वर्चस्व, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी दिली माहिती। सातारा तालुक्यातील कोंडवे येथील खुनाच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखे व सातारा तालुका पोलिसांनी 12 तासाच्या आत केला उलगडा। आणेवाडी टोलनाक्यावर बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। संगम माऊली येथील कैलास स्मशानभूमी पूर्ववत सुरू, श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी दिली माहिती। वाई नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सफाई कामगारांचा करण्यात आला सन्मान। पाचगणी शहराजवळ पसरणी घाटात टायर फुटल्याने मालवाहतूक टेम्पोचा अपघात, चालक जखमी। महाबळेश्वर येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गिरीचिंतन बंगला व अतिथिगृहाचे करण्यात आले उद्घाटन। सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाया करणार जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बनसले यांची माहिती। सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरातून दुचाकीची चोरी, शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या फक्त जोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। धन्यवाद।